चॅप्टर वन द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स प्राण्यांचा जीवनक्रम बी आन्सर इन ब्रीप क्वेश्चन नंबर वन व्हाय मस्ट द हेन सीट ऑन हर एग्स कोंबडी तिच्या अंड्यांवर का बसून राहते आन्सर वॉर्म इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इन साइड द एग्स सो आफ्टर लेइंग देम द हेन ऑन द टू कीप देम ओम अंड्याच्या आत पिलांची वाढ होण्यासाठी ऑर्म म्हणजे उभेची गरज असते म्हणून अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडी अंड्यांवर बसून राहते ऑर्म म्हणजे ऊब नेसेसरी म्हणजे गरज क्वेश्चन नंबर सेकंड व्हाय डज अ हेन बिकम ॲग्रेसिव्ह व्हेन शी इज हॅचिंग हर एक अंडी उभत असताना कोंबडी आक्रमक का होते ऍग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक आन्सर व्हेन अ हेन इज हॅचिंग हर हरए शी बिकम ॲग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ दिअर सेफ्टी अंड्यांच्या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होते विच आर द फोर टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या आन्सर एक लारवा प्युपा अँड अडल्ट आर द फोर टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था अंडी अळी कोश आणि फुलपाखरू ह्या आहेत क्वेश्चन फोर विच चेंजेस टेक प्लेस इन साइड द क्रिसेलिस ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय कोशावस्थेत फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात आन्सर द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कंप्लीटेड इन साइड द क्रिसेलिस इट नाऊ हॅज फोर अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड सिक्स लाँग लेग्स कोश क्रोशावस्थेत फुलपाखराची वाढ पूर्ण होते आणि त्याला चार ॲट्रॅक्टिव पंख आणि सहा लांब पाय येतात सी ट्रुअर फॉल्स वन अ लॅम इमर्ज फ्रॉम अ एग्स शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते फॉल्स क्वेशन टू We cannot easily see the eggs of an ant because they are very tiny. टायनी आपण मुंग्यांचे अंडे सहजासहजी पाहू शकत नाही कारण ते खूप छोटे असतात ट्रू बरोबर थ्री व्हेन द कॅटरपिलर इमर्ज फ्रॉम द एग इट इज नॉट व्हेरी हांगरी कॅटरपिलर जेव्हा अंड्यातून बाहेर येते तेव्हा ती खूप भुकेलेली नसते फॉल्स ती खूप भुकेलेली असते डी फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन वन द फिमेल बटरफ्लाय लेज डॅश डॅश ऑन द लिव ऑफ अ प्लांट मादी बटरफ्लाय किंवा मादी फुलपाखरू झाडाच्या पानांवर काय घालते एग्ज म्हणजे अंडी अंडी घालते द फिमेल बटरफ्लाय ले एग्स ऑन द लिव्स ऑफ अ प्लांट टू द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात कॅटरपिलर म्हणजे सुरवंट लारवा म्हणजे अळी